सांगोलच्या बाजारात एक चांगल्या गाईचा व्यवहार झालेला आहे. किती येत आहे? दुसरं व्यवहार झालाय का? कितीला घेतली? 1,20,000. पहिल्याला किती पिळली? 10. दहा लिटर पिळले असं म्हणतात ते. दुसरी येत आहे का? इली का दुसरी येत? 1,20,000. गाई पण तशीच आहे. हत्तीसारखी गाय म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कास तिची अगदी व्यवस्थित आहे, चौक व्यवस्थित आहे, पॅचला चांगली. म्हणजे जातीवंत जनावर म्हणतात ते आपल्याला घावलेला इथं एकदम सगळ्याच बाजून एकदम व्यवस्थित आहे. सड असू द्या तिची, अगदी व्यवस्थित आहे. वासरू बघा तुम्ही, चेहरा असू द्या तिचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण आपल्याकडं मुक्त गोठा पद्धत असेल तर बिगर शिंगाचीच गाय घ्या, कारण त्याच्यामागे एक कारण आहे. तर मुक्त गोठ्यात जर गायी पालन करायचं असेल तर गायीला शिंग नसलेली चांगलं असतं, कारण गोठ्यामध्ये आपण मुक्त गायी सोडत असतो आणि एखाद्या वेळेस शिंगटी गाय बिगर शिंगाच्या गायींना मारणेही शक्यता असते. त्याच्यामुळं अशाच प्रकारच्या गायी घ्या. तिचा चेहरा बघा, एकदम जातीवंत आहे असं वाटतंय. चेहऱ्याला हात लावल्यानंतर ती चांगला रिस्पॉन्स देते, ह्याच्यावरून ती आजारी नाही हे लक्ष देते. डोळ्यात तिच्या चमक आहे चांगली, पाणीदार डोळा आहेत, म्हणजे कसल्याही प्रकारची अडचण नाही. चांगल्या प्रतीची गाय आहे. पॅच एकदम चांगला आहे तिचा, खाली पिल्लू पण तिचं चांगला आहे. दात दाखवता जरा, दात दाखवता. जुळली, दाताला जुळलेली, दाताला जुळलेली नुकतीच. साईडचा दात थोडा आणखी हाय बारका, पण दहा लिटरची पहिल्या रूला पिळलेली कास एकदम व्यवस्थित आहे. अशा प्रकारचा चिक येतो, एकदम चांगली गाय. गाय बघत असताना ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. आपण आताच तिचा चिक काढून बघितला, आणखी एकदा बघू आपण थोडंफार. 30 लिटर पिळली गाय सेट बघू शकता आपण. पहिल्यांदा असा घट्ट चिक निघतोय. दुधाची पण क्वालिटी चांगली आहे. 1,20,000 घेतली का? 1,20,000 घेतली. इथला काना बघू शकता आपण, वर आलेला एकदम. जातीवंत गायीची हीच लक्षणं असतात. पायापासून पुढच्या भागाला तिचं शरीर एकदम व्यवस्थित आहे. अगदी कोरीव अशी गाय आहे. तर सांगोलच्या बाजारात चांगल्या प्रतीच्या गायी मिळतात. महाराष्ट्रातला नाही, देशातला मला वाटते देशातला एक नंबरचा बाजार असेल सांगोला बाजार, कारण इथं सर्व प्रकारची जनावर मिळतात. गायी, बैल, म्हशी, बोकडं, शेळ्या, खिलार गायी मिळतात, गिर गायी मिळतात, मुरा म्हशी असू द्या, गवळारू म्हशी असू द्या,
सर्व प्रकारची जनावर सांगोलीच्या बाजारात मिळतात. सांगोलचा बाजार हा रविवारी भरतो, प्रत्येक रविवारी सांगोलचा बाजार भरतो. आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट, तसेच शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण त्याच्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.